नमस्कार, मी मोहिनी तुमचं सर्वांचं स्वागत करते नवीन अशा ब्लॉग चॅनलमध्ये। तर चला आज आपण बनवूयात उकडीचे मोदक। तर पातेल्यामध्ये मी एक वाटी गरम भरायला पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चमचा तेल टाकलं, पाण्याला छान उकळी येऊन दिली आणि नंतर त्याच्यामध्ये मग मी तांदळाचं पीठ टाकलं। तर आपल्याला तांदळाची पिठी बनवताना त्याच्यात थोडंसं तेल टाकाय तूप किंवा तेल टाकायचं, त्याच्यामुळे ना आपलं जे मिश्रण आहे ते छान मऊ होतं आणि आपले जे मोदक करताना जी पारी आहे ती फाटत नाही आहे। तर ते साईडला ठेवून दिले तोपर्यंत आता आपण याच्यामध्ये सारण बनवणार आहोत। तर सारण बनवण्यासाठी मी एक वाटी हे घेतलं, खोबऱ्याचं केस घेतला आणि अर्धी वाटी गुळाची पावडर घेतली। तुमच्याकडे गुळ असेल तरीसुद्धा तुम्ही गुळ वापरू शकता आणि त्याला छान असं मीडियम गॅसवर आपण गरम करून घ्यायचं आहे। जास्त कडक नाही होऊन द्यायचं, नंतर काय होईल तर आपला पाक हे होईल, कडक होऊन जाईल, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं पातळच ते ठेवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे। आपला गुळ मेल्ट झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं, आपल्याला किती आपण जे पिठी तयार केलेली होती तांदळाची ती आपण परातीमध्ये काढून घ्यायची आणि मॅशरच्या साह्याने आपल्याला ती हे करून घ्यायची, मळून घ्यायची। आपण लगेच गरम गरम हात नाही लावू शकत, त्याच्यामुळे त्याने मळून घ्यायची आणि नंतर थोडं थोडं हाताला पाणी लावत लावत आपल्याला हे छान असं त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम मऊ मळून घ्यायचं आहे, 5 ते 10 मिनटं एकदम पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि बघा, पीठ आपण छान 5 ते 10 मिनटं मळून घेतलं आहे, जसं आपण भाकरी करायला पीठ मळतो त्या पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ मळायचं आणि नंतर त्याला मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं हे पीठ मळलं पाहिजे। आपण ह्या पिठाचा एक गोळा तयार करून बघायचा, तर त्याला अजिबात कुठे क्रॅक नाही आला पाहिजे, नाही कुठे तडा गेला पाहिजे। तर अशा पद्धतीनं जर आपलं पीठ तयार झालं तर समजायचं की आपले मोदक 100% एकदम मस्त होणार आहेत। आता मी घेतला साचा मोदकाचा आणि त्याच्यामध्ये जे आहे ते मोदक अशा पद्धतीनं मी करते। आपण एक गोळा घेतला छोटा आणि ते सगळ्या साईडने आपल्याला ह्या साच्यामध्ये आधी साच्याला तूप लावून घ्यायचं आणि नंतर छान असं सगळ्या बाजूने आपल्याला हे पीठ जे आहे ते पसरवून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। सारण जास्त भरायचं नाही आहे, जास्त जर सारण भरलं तर मोदक आपले वाफताना फुटू शकतात, त्याच्यामुळे जरा कमी सारण भरायचं आणि नंतर त्याच्यावरती थोडंसं पीठ लावून ह्याला छान असं दाबून प्रेस करून पॅक करून घ्यायचं। आपल्याला तुपाचा हात लावून हे आपल्याला हे करायचं आहे। आता बघा, छान असे मोदक तयार झालेत, किती छान तयार झालेत बघा, एकदम रेखीव मोदक तयार झालेत। खालच्या साईडने पण तुम्हाला दाखवते, अजिबात हे मोदक फुटणार नाहीत। आणि आता ठेवताना आपल्याला काय करायचं, थोडंसं पाण्यामध्ये ते मोदक खालचं साईड बुडवायची आणि सुती कपड्यावर ठेवून द्यायची आणि थोडंसं गॅप ठेवायचा आणि हे मोदक तयार, त्याच्यामुळे चिटकणार नाहीत आपलं। आता हे मोदक तर मी गॅसवर ठेवलं वाफायला, पातेल्यात पाणी गरम करून केलं आणि त्याच्यावरती चाळण ठेवली पूर्ण ह्याची मोदकाची आणि ह्याच्यावरती मोदक ठेवले। आता त्याच्यावरती डेकोरेशनसाठी मी केसर घातलेला आहे प्रत्येक ह्याच्यावरती, तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही ही स्किप पण करू शकता। तर मी अशा प्रकारे सर्व मोदकांवरती केसर टाकलं आणि ह्याला झाकून 12 ते 15 मिनटं आपण ठेवून देऊयात। 12 ते 15 मिनटं झालेले आहेत, आपले मोदक छान असे वाफून तयार झालेत, उकडलेले आहेत। तर उकडलेले आहेत का नाही कसे ओळखायचे, की आपण त्याला हात लावून बघायचा, जर आपल्या हाताला जर ते मोदक चिटकले नाहीत तर आपले मोदक तयार झालेत। बघा किती सुंदर मोदक तयार झालेत, आवडले ना तुम्हाला मोदक? जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।